जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेडचा बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर दिवसा ढवळ्यात दरोडा पडलेला आहे। पिस्तुलाच्या धाकावर दरोडेखोरांनी जवळपास 31 लाखांची लूट केली आहे। शिवाय 2 कोटींचं सोनंही लुटल्याची माहिती समोर आली आहे। कार घेऊन आलेल्या 4 दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकलाय। बँकेत घुसल्यानंतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना पिस्तुलाच्या धाकावर त्यांनी एका बाजूला नेलं। त्यानंतर बँकेतील रोकड आणि लॉकर मधील जवळपास 2 किलो सोनं लुटल्याची माहिती आहे। पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राहुल आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहे। सर, दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने लूट केली जाते आहे, पिस्तुलाचा धाक दाखवून लूट केली जाते आणि त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की पोलिसांचा धाक उरलाय की नाही। सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, हॅलो सर, बोला। बरोबर आहे, पिंपळखेड गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 5 दिवसांनी छत्राचा धाक दाखवून दरोडा टाकला आहे। चाकळी आजी बीट मध्ये पिंपळखेड गाव शिरूर पोलीस स्टेशन आजीत आहे, 50 किलोमीटर अंतरावरती आहे शिरूर पोलीस स्टेशन पासून। त्या ठिकाणी आम्ही आता त्या आरोपींचा शोध घेत आहोत। सर्व बाजूने नाकाबंदी वगैरे लावली आहे, त्यांची जी वाहन मिळालं आहे त्याचं वर्णन आम्हाला मिळालेलं आहे। आरोपींचं वर्णन आम्ही नगर, नाशिक आणि पुणे तिन्ही जिल्ह्यामध्ये कळवलेलं आहे आणि आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत। आरोपींना आम्ही ताबडतोब अटक करत आहोत, शोध घेऊन नाकाबंदी करून आरोपींना ताब्यात घ्यायची आमची उपाययोजना चालू झाली आहे। धन्यवाद। नक्कीच, दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद। ही मोठी बातमी आताच्या घरीची आपण पाहतोय। बँकेवर सिने स्टाईल हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। दरोड्याची संपूर्ण दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पोलीस निरीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आता संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि चोरट्यांचा तपास हा वेगाने घेतला जातोय।